लक्ष देणं फार महत्वाचं. मी सांगत होतो की क्रियेला भावनेचं महत्व असलं पाहिजे. सदैव आपण टीव्हीलाही पाहतो, कथा करताना जय जयकार केल्यावर वरती हात करतात, याच्यामागे काय भाव आहे? भजनामध्ये टाळी वाजवायची, टाळीशिवाय भजनाला आनंद नाही, भजनाला शोभा नाही. भगवंताची कथा याच्यामागे असणाऱ्या या क्रिया, या क्रियांमध्ये काय अर्थ आहे? देवाला भाव लागतो. काय लागतो? ज्याचा भाव त्याचा देव. पुढचं माहिती आपल्याला हरिपाठात ज्ञानोबराय सांगतात, भाव बडे आकळे ए रविना कळे करतळी आवडे तैसा हरी. ज्याच्याजवळ भाव असेल, कारण परमात्मा क्रियेला महत्व नाही, भावनेला महत्व आहे. आजची कथा फार महत्वाची. माता भगिनी, तुम्ही दररोज महादेवांची पूजा करतात, महादेवांची पूजा ही पिंडरूपाने का करतात? महादेवांच्या मूर्तीची, लक्ष्मी मातेची पूजा कशी केली जाते? मूर्ती म्हणून. सगळ्या देवांच्या श्रीविग्रहाची म्हणजे मूर्तीची पूजा होते, पण महादेवांच्या मूर्तीची पूजा करत नाही. का करत नाही? त्याच्यामागे अर्थ आहे, त्याच्यामागे कथा आहे. ती कथा आपल्याला आज बघायची. त्याच्यामागे भाव आहे. परमात्मा भावनेने लवकर प्राप्त होतो, कारण परमात्मा जो दोन प्रकार, एक मध्ये आहे एक बाहेर आहे, एक हृदयात बसलेला आहे प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या. मला बोलवते, तुम्हाला तो ऐकवतोय. भाव फार महत्वाचा आहे. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात न लगे फार सेवित. भाव फार महत्वाचा आहे, म्हणून लक्ष ठेवा. आपल्याला अजून 5-7 दिवस तुम्हाला महादेवांचा जय जयकार करायचा आहे. नम पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. वरती हात करताना एक भाव आहे, वरती हात करण्याचे प्रकार आहेत. जो समर्पित होऊन, जो जेव्हा तुम्ही वरती हात करतात ना, वरती हात करताना देह विसरणं म्हणजे वरती हात करणं. म्हणून काही लोकांचे लक्ष बघा, काही जण असे वरती हात करतात म्हणजे अर्धाच, काही जण संपूर्ण हात वरती करतात. वरती हात करण्यामागे काय कारण आहे, आता हे आपण करणार आहे, ते लहान मुलं सुद्धा पाहतील. बरं, ठीक आहे, आपल्याला कळेल कधी कदाचित एखाद्याचा भाव असेल, पण लहान मुलांना प्रश्न खूप असतात. आपल्याला नाही पडत प्रश्न, आपण पूर्वज आपले करत आले, आपण करतो, पण लहान मुलांना हे बसलेले पोरत नाही ना, प्रत्येक गोष्टी मागे प्रश्न असतो की असं का बरं. पण पुढे पुढे त्यांना उत्तर भेटत नाही, मग तेही मानून चालतात. मानायचं आहे का जाणायचं आहे? देव देव जाणायचं आहे, मग मानायचं आहे. मानायचाही आहे आणि जाणायचं आहे. तसं वरती हात करण्यामागे भाव आहे, ऐका ना, वरती हात करण्यामागे एक भाव आहे. भर सभेमध्ये द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न. दुःशासन द्रौपदीची साडी ओढतोय. द्रौपदीने विनंती केली. द्रौपदी एका हातात साडी धरलेली आहे, दुसऱ्या हाताने त्या ठिकाणी प्रयत्न करते त्याला सोडून, त्याच्यापासून सुटण्याचा. द्रौपदीने अगोदर सर्वांना प्रार्थना केली. कृपाचार्य, भीष्माचार्य, धर्मराज, युधिष्ठिर सगळ्यांना विनंती केली. धृतराष्ट्राला विनंती केली, आपल्या सासऱ्याला विनंती केली, अजल सासऱ्यांना विनंती केली, सर्वांना विनंती केली की मला वाचवा, मला सोडवा, माझी काय चूक आहे? माझ्या पतींनी मला दावावर या ठिकाणी जुगारात ते हरलेले आहेत, पण अगोदर ते हरले आणि त्यांना स्वतंत्र एक राजकुमारी, एक महाराणी दावावर लावण्याचा अधिकार असतो का? द्रौपदी विचारत होती, पण काही कोणी उत्तर दिलं नाही. सगळे अवाक झाले. ऐका ना, शेवटी द्रौपदीने स्वतःची साडी स्वतःच्या हाताने ओढण्याचा प्रयत्न केला, सांभाळण्याचा प्रयत्न केला आपली लज्जा. पण द्रौपदीकडनं लज्जा रक्षण झाली नाही, द्रौपदीच्या हातही दुखायला लागले. द्रौपदीच्या लक्षात आलं, कारण दुःशासन ज्याला 100 हत्तींचं बळ होतं, शेवटच्या प्रसंगाला द्रौपदीच्या लक्षात आलं की आता मला कोणीही वाचू शकत नाही. स्वतःवर अहंकार होता, स्वतःचा विश्वास होता, स्वतःवरचा विश्वास सुटला आणि देवावर होती श्रद्धा, मग आता देवावर भार घातला. ऐका ना, द्रौपदीने दोन्ही हात वरती केले आणि हात जोडले. कोणाला? कोणाला हात जोडले? कृष्णाला हात जोडले. गोविंद द्वारिका वासिन देव देव जगतपते, असं हाक मारल्या बरोबर देव कधी आला साडी पुरवायला? जेव्हा द्रौपदीने वरती हात केले तेव्हा आला तो, अगोदर नाही आला. वरती हात करणे म्हणजे स्वतःला विसरणे आणि देवाची आठवण करणे. ऐकताय ना? वरती हात करणे म्हणजे बस संपला. आता तुम्हाला माहिती का, पाणीमध्ये बुडणारा माणूस, पाणीमध्ये बुडणारा माणूस एकदम बुडत नाही, तो किती गटांगड्या खातो माहिती ना? किती खातो? 3.
पहिल्यांदा जातो, प्रयत्न करून वरती येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा प्रयत्न करून वरती येतो. मनोवैज्ञानिक म्हणतात की दुसऱ्या गटांगळीला, पहिल्या दुसऱ्या गटांगळीला त्याला सगळं आठवायला लागतं. कुणाला? माझा एक मित्र, तो बुडताना समुद्रात, गणपती पुळ्याच्या समुद्रात बुडताना त्याने मला सांगितलेली गोष्ट आहे, सत्य घटना. तो म्हणे की महाराज खरं सांगू, मनोवैज्ञानिक सांगतात तेही खरं आहे, माणसाला, बुडणाऱ्या माणसाला सगळं आठवतं, आपलं सगळं आयुष्य आठवतं, बाय आपले जे जे आपले प्रिय असतात ते डोळ्यासमोर येतात, मरताना त्याला माहिती आता बस संपलं, एका क्षणात सगळं संपलं, सगळे डोळ्यासमोर उभे राहतात, ते क्षणभर सगळं आयुष्य त्याचं उभं राहतं. मी कोण आहे, माझं घर काय, माझी आई वडील, माझी बाई, मुलं, हे सगळं आठवतं. आणि शेवटच्या तिसऱ्या गटांगडीला त्याला काहीच आठवत नाही. आणि तो शेवटचा प्रसंग जेव्हा त्याला सगळी गोष्टीची आठवण लक्षात येते की आता मी मरणार आहे, शेवटच्या बुडीला जेव्हा तो जाणार आहे खाली, त्यावेळेस तो हात वरती करतो. तुम्ही कोणाला पाहिलं असेल नीट आहे का हा विषय, बरं का? वरती हात करतो म्हणजे स्वतःला तो आता विसरलाय, बस वरती हात करतो. कारण आपले बाहूच आपली ताकद आहे, शक्ती, पण जेव्हा शक्ती चालत नाही तेव्हा माणूस शक्तीला विसरतो. वरती हात करणे. तुम्हाला एक प्रयोग सांगतो, छोटासा प्रयोग आहे. तुमच्या जीवनात दुःख असेल, तुमच्या जीवनात त्रास असेल, तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, किती अडचणी असतील, एक छोटासा प्रयोग करा, तुम्हाला एक वर्षाच्या आत त्याचं फल दिसेल. पण त्याच्या मागे हाच भाव आहे जो कथेत आहे, बरी काय का, कोणी का असेल, तुम्ही करून बघा एक वर्ष प्रयोग, तुम्हाला अनुभव येईल 100%. त्याच्यातही हीच क्रिया आहे जी आपण कथेमध्ये जे जे कार करताना वरती हात करतो, तीच क्रिया आहे. दररोज सूर्याला पाणी टाकायचं, आंघोळ झाली, आंघोळ करताना आंघोळ झाली की शेवटचा, पहिला नाही शेवटचा ताब्या कोणाला व्हायचा? सूर्याला. कसा व्हायचा? आता तिथे आला भाव. पाणी वाहण्याचा, तांब्या वाहण्याचे दोन प्रकार तुम्ही अनुभव घेऊन बघा. एक दोन दिवस तुम्ही असा तांब्या टाकून बघा, असा म्हणजे बोटात धरून, बोटात धरून जेव्हा तुम्ही तांब्या वाहाल, त्या तांब्याचं पाणी खाली सांडलं जाईल, तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची आठवण नाही, पण म्हणजे तुम्हाला आठवण राहील, कारण तुमच्या हातात बोटांमध्ये अजून ताकद आहे. तांब्या आसाने धरायचा. या आपला हात, आपण नेहमी तांब्या कसा धरतो? असा धरतो. तो वाहायचा जो तांब्या आहे ना, वरती नेल्यानंतर त्याला असं धरायचं, लक्षात आलं? आणि जेव्हा तुम्ही असं हात करून पाणी खाली वाहायला जाईल, तेव्हा तुम्हाला एक वेगळा भाव, एक त्या क्षणाला तुम्हाला वेगळ्या गोष्टीची आठवण येईल. कळतंय का? तिथे हृदय तुमचं टच होत आहे. हात, बोटांनी पाणी वाहणं वेगळं आणि हाताने पाणी वाहणं, तेही उलट्या हाताने. कोणाला वाहायचंय पाणी? या जगाची सर्व शक्ती भगवान सूर्य आहे, ऊर्जेची देवता. तुमचं माझं शरीर ऊर्जेने चाललंय आणि ही ऊर्जा सूर्याची आहे. वैज्ञानिक म्हणतात जर सूर्य उगवलाच नाही, फक्त 6 दिवसामध्ये संपूर्ण सृष्टी संपून जाईल. म्हणून त्या सूर्यदेवतेला तुम्ही वंदन करायची सुरुवात करा दररोज. आंघोळ केल्यानंतर एक लोटा जल, जसं महादेवाला टाकतात ना, एक लोटा जल सूर्याला टाका. पण कसा टाकायचा? असा नाही, असा टाकण्यात अहंकार आहे. आपण जेव्हा देतो ना, असं बोटाने देतो ना, असं देताना काय अहंकार आहे? जो भाव बुडणाऱ्याला आहे, जो भाव कथेमध्ये वरती हात करणाऱ्याला आहे, ह्या हाताशी वरती, हा भाव आला. तिथे स्वतःला विसरणं आहे. जिथे माणूस स्वतःला विसरतो, तिथून भक्ती सुरू होते. म्हणून तुम्ही बघा, अजून एक गंमत सांगतो, तुमचं उदाहरण सांगतो. सुरुवातीला जो माणूस नाचतो ना, नाचणारा माणूस नाचत असतो, कंबर हलवत असतो, आपले खांदे हलवत असतो, पण जेव्हा तो जास्त रंगतो, नाचून नाचून स्वतःला विसरतो, नाचणाऱ्याला स्वतःची आठवणच पडते. आणि ज्याला स्वतःची आठवण राहते तो नाचतच नाही. लाजाळू माणूस नाचत, लोके काय म्हणतील? त्याला तुम्ही नाचायला सांगा, तो आजूबाजूला पाहतो. पण जो नाचणारा असतो, त्याला नाचायची आवड असते ना, तो लोकांकडे पाहत नाही, उठून उभा राहतो आणि नाचायला लागतो. अजून एक गंमत सांगतो, नाचत असताना जास्त रंगला की तो हात कसे करतो? माणूस हात वरती कधी करतो? जास्त रंगून गेला की तेव्हा त्याचे हात वरती होतात. हात वरती होणे म्हणजे संपूर्ण समर्पण, विसर्जन. ऐकताय ना? म्हणून वरती हात करण्यामागे भाव आहे. त्या भावनेतून हात वरती झाले पाहिजे, बर का? अर्धे हात वरती राहता देखा त्याचे, हे कोपर अशीच, हा 90° कोण हातात आहे म्हणजे समजून घ्या की हा नुसतं लोकांनी सांगितलं म्हणून करतो. जो विसरून संपूर्ण हात समर्पणाने वरती हात करतो, ती हाक भगवान महादेवांपर्यंत पोहोचते. हा एक भाव.
अजून एक महत्त्वाचा भाव वरती हात करण्यामागे, माता भगिनी तुमची संख्या जास्त आहे, तुम्हाला मुलं असतात, एखाद्या आईला तीन मुलं आहेत, एक तिसरीला आहे, एक अंगणवाडीमध्ये जातो, बालवाडीमध्ये जातो, आणि एक अजून झोडीमध्ये आहे, आताशी बसायला शिकलाय, तो चालताही येत नाही. उदाहरणार्थ सकाळची वेळ मोठा रडायला लागला, सोमवारचा दिवस आहे, आई म्हटली का रे का रडतोस, तो म्हणे मला शाळेत जायचं, मला डबा पाहिजे, खाऊ पाहिजे मला माझ्या डब्यामध्ये. डबी आईने त्याला डबा दिला, त्याला खेळणी दिली शाळेत जायच्या अगोदर, त्याचं रडणं बंद झालं. लहान रडत होता, तो म्हटला मला खाऊ पाहिजे, मला बालवाडीत जायचंय. आईने त्याला आंघोळ घालून दिली, नाव माकू घालून त्याला हातामध्ये मस्त त्याचा डबा त्याच्या चिवडा वगैरे टाकून दिला, त्याला खाऊ दिला, त्याचं रडणं बंद झालं. एकाला खेळणी दिली, एकाला खाऊ दिला, आणि तिसऱ्याचं रडणं थांबेच ना. आई त्याच्याजवळ गेली, आईने त्याला खाऊ दिला, त्याने खाऊ फेकून दिला, आईने त्याला खेळणी दिली कुडकुडा वगैरे, त्याने खेळणी पण फेकून दिली. आईच्या लक्षात आलं, आई म्हटली बाळा अजून मला स्वयंपाक करायचा, तुझ्या पप्पांचा डबा करायचा आहे, माझ्या मागे काम आहेत बाळा, तू आता थोडं खा थोडं खेळ. पण तो जोरदारात रडायला लागला, अजून आईजवळ गेल्यानंतर अजून जोरात रडायला लागला. आई जायला लागली, त्याने आईचा पदर धरून घेतला, आईचा पदर धरून घेतला. याचा अर्थ काय बरं? त्याची इच्छा आहे की आईने मला जवळ घ्यावं, आईने मला स्तनपान करावं, ही त्याची इच्छा आहे. त्याला आई पाहिजे, त्याला खाऊ नको, त्याला खेळणी नको. आईने पुन्हा खाऊ खेळणी त्याच्याजवळ पटकून दिली, खेळ मला भरपूर कामं आहेत. आई त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून जायला लागली, ऐका ना, त्याने खेळणी फेकून दिली, पुन्हा खाऊ फेकून दिला, आणि जोरजोरात रडायला लागला. आणि आई थोड्या दूर गेल्यानंतर त्याने पुन्हा दोन्ही हात वरती केले आणि जोरजोरात दोन्ही हात वरती करून रडायला लागला. रडतो बघा मुलगा लहानवरती, वरती हात करून रडण्यामागे त्याचा काय भाव आहे? काय भाव आहे? एकच भाव, की मला खाऊ नको, मला खेळणी नको, मला कोण पाहिजे? आई तूच पाहिजे. तसं वरती हात करून भगवान महादेवांचा जय जयकार करणे याचा अर्थ आहे, प्रभू आम्हाला फक्त तुमची शरणागती पाहिजे. नम पार्वती पतये हर हर महादेव, हर 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 महादेव. हा भाव आहे. भाव फार महत्वाचा आहे, देवाला भाव लागतो. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून कथा श्रवण करताना तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला कथेमध्ये भजन करायचं आहे, नाचायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. फार सुंदर कथा. काल आपण कथेचा प्रसंग पाहिला, दोन मिनटं आपण भगवंताच्या नामाचा आश्रय करू आणि मग आनंद आपण घेणार आहोत कथेचा. धीमा बजाओ बोला नाथ डमरू, धीमा बजाओ बोला नाथ डमरू, धीमा बजाओ धीमा. टाड़ी टाड़ी धीमा बजाओ प्रभु, धीमा बजाओ बोला नाथ डमरू, धीमा बजाओ धीमा बजाओ बोला नाथ डमरू, धीमा बजाओ. टाड़ी टाड़ी
खालची मंडळी म्हणा डमरू की धुन सुन के राम जी आए, डमरू की धुन सुन के राम जी आए, संग सीता जी को लाए, राम जी आए संग सीता जी को लाए, डमरू की धुन सुन के राम जी आए, राम जी आए संग सीता जी को लाए, आधी माँ बजाओ बोलना डमरू
महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो। सुंदर अशी कथा प्रसंग त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये सोतजी महाराजांना शौनक आदि ऋषीश्वरांनी प्रश्न विचारला, ही कथा श्रवण केल्याने उद्धार कोणाचा होईल बोलू नका। देवराज ब्राह्मणाची कथा महात्म्याने सांगितली, शौनक आदि ऋषीश्वरांनी पुन्हा प्रश्न विचारला। महाराज सुतजी महाराज म्हटले, ऐका तुम्हाला अजून एक कथा सांगतो। भगवंताची कथा श्रवण केल्याने दुराचारी दुरात्म्याचा उद्धार होतो पण पिशाच्याचा सुद्धा उद्धार होतो। कितीही कुकर्मी असला त्याचाही उद्धार होतो। महात्म्याची कथा सांगत असताना समुद्राच्या किनाऱ्यालगत एक गाव होतं, त्या गावाचं नाव होतं बाष्कल। काय नाव होतं? बाष्कल नावाचं खेडगाव होतं। आणि त्या गावामध्ये चारी वर्णांचे लोक राहायचे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चारी वर्णाचे लोक राहायचे। पण ते गाव फार विचित्र होतं, त्या गावाचे सगळे लोक दुराचारी होते। गाव विचित्र, लबाड लोकांची संख्या जास्त होती। विचित्र त्या गावाचे लोक होते। त्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता। त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं चुंचुला। काय नाव होतं? ब्राह्मणाचं नाव बिंदुक, गावाचं नाव होतं समुद्राच्या काठी असणारं गाव, त्या गावाचं नाव बाष्कल। आता जशी लोक तसं गावाचं नाव। गावाच्या नावावरूनच कळतं की गावाचे लोक कसे असतील, पण तसं काही नसतं बरं। काही ठिकाणी गावाचं नाव फार विचित्र असतं पण गाव फार गोड राहतं। आपण प्रकृतीवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि परमात्मा शिव तत्व हे प्रकृतीमध्येच विराजमान आहे। परमात्मा भगवान देवाधिदेव महादेव प्रत्येक कंकड़ कंकड़ में शंकर विराजमान है। म्हणून शिवांची पूजा फार सोपी आहे। तुम्ही ज्या ठिकाणी पूजा कराल ती शिवाची पूजा। केला मातीचा पशुपती, केला मातीचा पशुपती, परी माती नवे पशुपती। मातेची पूजा पशुपतीची पूजा, शिवाची पूजा शिवास घेणे। माती राहे माती पणे। भाव महत्वाचा मी सांगत होतो ना। कासयाची केली अंबा, परी कासे नो हे अंबा। अंबेची पूजा अंबेला घेणे, कासे राहे कासे पणे। आपण काशाची तांब्याची मूर्ती बनून पूजा केली, मूर्ती मूर्तीपणातच राहते पण तिच्यात तुम्ही पूजा केलेला तुमचा जो भाव आहे तो भाव त्या परमात्म्यापर्यंत पोहोच। मातीचा गणपती आपण करतो, गणपती मातीची पूजा का गणपतीची पूजा? बोला ना पटकन, कोणाची पूजा आहे ती? बाप्पाची पूजा आहे ना ती। मातीची पूजा संपली, आपण विसर्जन करून आलो। भाव संपला, विसर्जनाचा दिवस आला, पूजा देवापर्यंत पोहोचली। आपण हिंदू लोकांची पूजा विशेष आहे। आम्ही सर्व ठिकाणी परमात्मा पाहतो, प्रत्येक ठिकाणी मी परमात्मा पाहतो। आमचा भाव विराजमान आहे, जसा भाव आला की तशी आम्ही पूजा करतो। श्रावण महिन्यामध्ये आमची शेती बहरली, आमचं सगळं रान सगळं शेत आमचं हिरवगार झालं की आम्ही एका वनदेवीची पूजा करतो। त्या वनदेवीचं नाव काय? आपल्या खानदेशात आहे फक्त ती पूजा, वनदेवीची पूजा। ही वनदेवीचं नाव आहे कान्होबाई। बरोबर आहे ना? कान्होबाई कोणत्या दिवसात येते? पावसाळ्यात का उन्हाळ्यात? पावसाळ्यात। त्याचं कारण त्याचा भाव आहे। ही आमच्या पूर्वजांनी लावून ठेवलेली पूजा आहे। म्हणून आपल्या सगळ्या जुन्या गावांची नावं सुद्धा बघा तुम्हाला, आम्ही प्रकृतीची पूजा करणारी माणसं आहोत। आम्ही प्रकृतीची पूजा करणारी माणसं आहोत। आम्ही प्रकृतीची पूजा करणारी माणसं आहोत। प्रकृतीमध्ये परमात्मा पाहतो। म्हणून ज्या गावाच्या जवळ पूर्वीच्या काळामध्ये बघा ना वडाची झाडं असतील त्या गावाचं नाव आम्ही ठेवून दिलं वडगाव। ज्या गावाला लिंबाची झाडं असतील तर आम्ही त्या गावाचं नाव काय ठेवून दिलं? निमगाव। काही गावाला चिंचाचं झाड जास्त असेल त्या गावाचं नाव ठेवून दिलं चिंचखेडा, चिंचवार, चिंचगव्हाण। अशी नावं आहेत बघा आपल्याकडची गावाची।
काही गावाला दगडी दगड जास्त असेल, कदाचित दगडी सब गवान. काय प्रकृतीच्या नावाने आमच्याकडे नाव गावाचे नाव आहे. जसा प्रसंग असेल, आपल्या गावाचं नाव सांजरी कसं काय त्यांनी माहिती मला. मोठी गंमत होते. मी एकदा कंडक्टरला सांगितलं, म्हणजे दोन सांजरी द्याव. कंडक्टर म्हणे, महाराज आखाजीने दिवाळीने मधार मग सांजरी भांगरात. पण नावच गोड आहे आपल्या गावात. कदाचित पदार्थांवरून सुद्धा काही गावांची नाव आहेत. या गावाचं नाव बाष्कल आहे. या ठिकाणी असणारा जो बिंदूक आहे, गावाचा जसा नियम, गावाची जशी माणसं, बिंदूक दुराचारी होता, दुरात्मा होता, पापी होता, अधर्मी होता, हा ब्राह्मण होता, हा सावकारी करायचा, लोकांना लुबाडायचा, अत्याचार करायचा लोकांवर, पापी होता फार मोठा. बिंदूकची जी पत्नी चुंचुला, हिचं माहेर खूप चांगलं होतं. तिकडचे माहेरचे संस्कार खूप चांगले होते. चुंचुला महान पतिव्रता होती. पतीच्या कार्यामध्ये ती जेव्हा संलग्न झाली, तिच्या मनाला काही गोष्टी पटत नव्हत्या की माझ्या गावाची लोक अशी कसं काय, माझा पती असा कसा वागतो. तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न असायचे. पण किती दिवस ती सात्विकपणा टिकून ठेवेल एक सांगू तुम्हाला. माहेरचे संस्कार बाई घेऊनच येते. स्त्रीचे माहेरचे संस्कार सासरी बोलल्याशिवाय, तिची तिकडची वागणूक त्या घरामध्ये असते. पण एक सांगू का, जर इकडची वागणूक जास्त असेल, गावाचे संस्कार, ती जास्त दिवस माहेरचे संस्कार गावात टिकू शकत. तिकडचे संस्कार बालपणापासून असतात. पण ज्या घरात ती आली, ज्या घराला आली बाई, त्या घराची धरती ढाई असं म्हणतात. पण किती दिवस धरणार? जर तिकडचे संस्कार प्रबल असतील तर. तशी चुंचुला ही तिकडची चांगली होती. अण्णा नेहमी दृष्टांत सांगायचे. तुम्हाला आठवतं का आपल्या बाबांचा दृष्टांत, जे वळण सासूला असतं ते सुनबाईला लागल्याशिवाय. आणि म्हणून हा दिवाळीचा सण आला की बाई माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर घरीची परिस्थिती गरीबी असते. आईला सांगते, आई मला दागिने करायचे आहेत, मला कान मना करायचे आहेत, मला गयामाने पोत बनायचे. आईने सांगितलं, बाई तुझ्या भावाची फार अडचणी चालू आहेत, म्हणे चिंता करू नको, मी येईल शेतात आहे, तुमनं नाव वे जाईल. आणि दिवाळीला बाजारात सोनाराच्या दुकानावर घेऊन गेली. आणि दागदागिने घडवले, माल तिकडचा होता. आणि पुन्हा दिवाळी करून घरी गेल्यानंतर, सासरी गेल्यानंतर, मग सासूने विचारलं, तिकडच्या लोकांनी विचारलं, या कान माना कोणी क्यात, म्हणे मायनी क्यात. गया माना कोणी कय, म्हणे भाऊनी कय. खरं सांगा भाऊनी कय, कदाईनी कय, काही केल तांदुई, मोदींना तांदुई. ऐका ना, स्त्री पैसा साठवते त्याच्याबद्दल काही दोमत नाहीये. पण तिकडच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून ज्या घराचं जसं वळण, अण्णा सांगायचे नेहमी, घरातला माल चोरून विकायचा अशी सवय असल्यामुळे, त्या सुनबाईने सासूला जी सवय ती सुनबाईला लागली. आणि पूर्वीचा काळ धुणं धुण्याचं काम, धुणं घेतलं आणि सांगितलं, पोरी जा नदीवर धुणं धुण्याकरता. सुनबाई गेली. सासूबाईला वाटलं आता एकांत आहे. पूर्वीचा काळ खूप त्रासदायक होता. बायांना नदीवर धुणं धुण्याकरता जावं लागायचं. पूर्वी फार, मी तर सांगत असतो, माता भगिनींची गर्दी गावेगाव, आम्ही कथा कीर्तन करतो, जास्त गर्दी कोणाची? माता भगिनींची गर्दी. आपण खेड्यातले आहोत, आपल्याला अजूनही कामं आहेत. पण शहरातल्या बायांना कामं राहिली. शहरातल्या बाया धुणं सुद्धा धुत नाही, हाताने कपडे धुत नाही बाया, कारण त्यांच्या घरी काय मशीन आहे, वॉशिंग मशीन आहे, कपडे धुवायचं मशीन आहे. आता तर भांडे धुण्याचं सुद्धा मशीन निघालं, मी डोळ्याने पाहिलं आहे. तुम्ही पाहिलं का भांडे धुवायचं मशीन? ते किचन वट्ट्याच्या खाली असतं, फिट केलेलं. त्याच्यामध्ये असं स्टीलच्या पट्ट्या असतात, त्याच्यामध्ये आपल्या रॅकसारखं, त्याच्यात ते खरकटे भांडे, खरकटे जेवण झालेली खरकटी ताटं ठेवून द्यायची, ते कपाट झाकून द्यायचं. ते कपाट असतं, बटन दाबलं की गरम पाण्याच्या प्रेशरने भांडे स्वच्छ धुतले जातात. इतकं सुंदर ते मशीन असतं. कोणाकडे पैसे शिल्लक असतील तर सांगा, मालकाला लय आले. तुम्हाला काय भरोसा नाही, तुम्ही लय बिशात. तर इतकं म्हणजे शहरामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. आता काहीच कामं राहिली नाही. खेड्या शहरातल्या बाया काहीच कामं करत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, सगळी जड कामं कोण करायचे? सिलेंडरची हांडी कोणी उचलायची? माणसांनी. कोठ्या कोणी उचलायच्या? माणसांनी. पोता कोणी उचलो? गोदळा दोनावरती दाबावर कोणी जळाय देऊ? माणशांनी. सगळा जड कामे कोणी करा ना?
मानशेस ना आणि कमरे कोणा दुखतं मोठी गम्मत आहे आणि हंडा बाया पूर्वी तीन तीन हंडा उचलायचे आता बाया एक हंडा सुद्धा उचलत अजूनही खेड्यातल्या बाया शेतात काम करतात तुम्ही शेतातून काम करून परत आलेत वाकून कपाशी वेचून आलेत तुम्ही आणि म्हणून पूर्वी फार काम असायचे म्हणून तिला धुणं धुण्या करता सासूबाईने सांगितलं बिचारी धुण्याचं पातेलं तिने उचललं धुणं धुवायला गेली आणि कपडे धुतल्यानंतर ती लवकर आली तर सासूने इकडे काय केलं होतं माहिती का तिला भूक लागली होती तिने लवकरात लवकर होणारा तो स्वयंपाक तोंड खराब झालं होतं गोडधोड खायची इच्छा होती चोरून बनवून खायची तिला सवय तिने मस्तपैकी शेवया बनवल्या लवकरात लवकर होणारा स्वयंपाक म्हणजे काय शेवया लवकरात लवकर होणारा स्वयंपाक शेवया बनवल्या आणि त्या गरम शेवया लवकर थंड होत तिच्या घरात दूध होतं गार दूध टाकलं साखर टाकली आणि घराच्या कोपऱ्यात ती खायला जाऊन बसली थोड्याशा उरलेल्या होत्या तिला वाटलं या पटकन कारण ताटात जागा नव्हती प्लेटमध्ये प्लेट फुल भरली होती तिने विचार केला की याच्यातल्या थोड्या सपल्या का या पातेल्यातल्या घेऊन जाईल तोपर्यंत तिने पातेलं चुलीच्या कोपऱ्याला झाकून ठेवलं कुणाला समजणार नाही असं पण सुनबाई एवढी हुशार होती ती फार हुशार असल्यामुळे ती घरात आल्याबरोबर तिने चुलीतून धूर निघताना पाहिला तिने धुणं राहू दिलं पहिले त्या चुलीतला धूर कळे पाहायला आली तर पाहिलं तर कोपऱ्यामध्ये पातेलं झाकलेलं होतं पातेलं उघडून पाहिलं तर त्याच्यात घासभरच शेवाया होत्या तिच्या लगेच ट्यूब पेटली तिच्या लक्षात आलं की आत्यानी बनायला शेत आणि दल्लीनी खायसन इथल्या उरू देल शेतीस तिने काय केलं माहिती का एक छोटीशी प्लेट घेतली त्याच्यात त्या सगळ्या टाकून घेतल्या आणि आत्या येण्याच्या अगोदर मी खाऊन टाकाव्या या विचाराने तिने पटकन ती प्लेट घेतली आणि घराचा जो कोपरा होता पण योगायोग असा की गरमाना कोपरा एकच होता ज्या कोपरा मग सासूबाई खैरंती ही सुद्धा त्याच कोपऱ्यात जायला लागली अंधाऱ्यात बसलेल्या सासूबाईला सुनबाई दिसायला लागली पण सुनबाईला अजून सासू दिसत ही चालत चालत सासूपर्यंत जाणार तेवढ्या सासूला असा भ्रम झाला की हिला माहिती पडून गेलं आणि ही उरलेल्या शेवया मला द्यायला येते आहे पण सासूने आपली गोष्ट कारण चोरी सापडली होती म्हणून सासूने शब्द फिरून घेतला सासू फार हुशार सासू म्हटली अय पोरी तून करता जुराल होत्या त्या आता खरं सांगा तिच्याकरता उरवल्या होत्या आणि हा कानावर शब्द पडल्याबरोबर सुनबाई सुद्धा तिच्या सारखीच हुशार हजर जबाबी म्हणे आजा बाई माले काही नको तुम्ही खायल्या पोटभर खा पण कोपरामा खाऊ नका डास चायचा तीन मैदान माया लक्षात येते का जशी सवय घरच्या लोकांना तशी सुनबाईला लागते आणि त्याच पद्धतीने ही जी होती ना चुंचुला हिने आपल्या चांगुलपणाचं श्राद्ध घातलं हिच्या सद्गुणाचं श्राद्ध घालून ती मोकळी झाली आणि ही सुद्धा दुराचारी झाली घरच्या लोकांसारखं ही खोटं बोलायला लागली अत्याचारी झाली दुराचारी झाली साहजिक जिचा पती मेला हिचा नवरा मेला पती मेल्यानंतर वर्ष श्राद्धपर्यंत त्याच्या नावाने श्राद्ध घालत राहिले आणि वर्ष श्राद्धला दोन मिनिटं भजन करा ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय
शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय धन्य हो आपलं ठरलेलं आहे अजून 5-6 दिवस भोजनाचं नियोजन माझ्याकडे भजनाचं नियोजन तुमच्याकडे भजन तुम्ही करायचं भोजनाचं नियोजन मी पाहणार सर्वांनी काढू ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जय हो माता भगिनी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय आवाज मोठा यायला पाहिजे तुम्हाला जी बाई म्हणणारांनी दिलं शेजारणीबाई शपथ आहे ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पार्वती पतये हर हर महादेव हर 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 महादेव शिव शंभो बिंदुक ब्राह्मण मेला चिंचुलाचा पती मेला अंतर ती विधवा झाली वर्ष श्राद्धचा प्रसंग आला त्यांच्या बाजूलाच प्रभास नावाचं क्षेत्र तीर्थक्षेत्रामध्ये सगळे बाहुबंकी त्याच्या श्राद्ध तर्पणासाठी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बिंदुकची जी पत्नी चुंचुला आहे त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा चालू होती एक पुराणिक बुवा कथा सांगत होते आणि कथेमध्ये त्या ठिकाणी नरकांचं ते वर्णन करत होते की ज्यांनी शिवभक्ती नाही केली ज्याच्या जीवनात शिवभक्ती झाली नाही ज्याच्या घरात शिवाची पूजा झालीच नाही तो नरकात जातो त्याला 28 प्रकारचे नरक भोगावे लागतात तामिस्त्र अंध तामिस्त्र रवरव कुंभी कुंभी पाक असे अनंत दुःख त्याला भोगावी लागतात अनंत पाप त्याला भोगावी लागतात ज्याच्या घरात शिवपूजा नसेल ऐका ना ज्याच्या घरात शिवपूजा नसेल ते घर घर नसून स्मशान आहे सानंदम सदनम सुताश्च सुदिया कांता मृदुभाषिनी सन्मित्रम सुधनम सयोधी शीरदी चान्या अपरा सेवका आतिथ्यम शुभ पूजनम प्रतिजनम मिष्ठान्न पानम गृहे साधु संग उपास देहि सततम धन्य ग्रस्ताश्रमहा शिव पूजनम प्रतिदिनम ज्याच्या घरात दररोज शिवाची पूजा होत नाही ते घर नाही ते घर नाही ते घर नसून ते साक्षात नरकाचं द्वार आहे कारण शिवपूजन त्या घरात नाहीये शिवाचं महत्व त्या घराला नाहीये वास्तविक जीवनाचं अंतिम ध्येय शिव आहे प्रत्येक जीव हा शिवापासून निघालेला आहे ती कथा श्रवण करून चुंचुला घाबरायला लागली म्हटली महाराज माझ्या पतीने कधी शिवपूजन नाही केलं माझ्या घरात कधी शिवपूजा झाली नाही माझ्या घरात कधीच शिवाला स्थान नव्हतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये शिवाला स्थान नाही आहे बरं का बऱ्याच जणांच्या घरात शिवाची पिंड नाहीये शिवाची पिंड देवघरात असलीच पाहिजे पूजनासाठी भाव शिवपूजनाशिवाय जीवनाची मुक्ती कशी मला सांगा सुतक पडल्यानंतर आपल्या सुतकाची मुक्ती कधी होते सर्वात शेवटी काय करतात तुम्ही कुणाला पाणी टाकायला जातात महादेवाला जल समर्पित केल्याशिवाय सुतक फिटत का कारण महादेव ही अमंगलता हरणारी देवता ही मंगलकारी देवता आहे विषम हे मंगल भोला सब दुख काटो म्हारा हो भोला शिव शंकर जपु मैं तेरी माला शिव शंकर जपु तेरी माला भोला सब दुख ओ भोला सब दुख काटो मारा शिव शंभु
जपू मैं तेरी माला, शिव शंभु जपू मैं तेरी माला, सब दुख काटो मारा हो बोला, सब दुख काटो मारा। चुंचला रडायला लागली, पुराणिक बा म्हटले बाई का रडते असती, म्हटले महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनात शिवपूजन झालंच नाही, मी किती आभागी आहे, शिवाची पूजा माझ्या जीवनात झालीच नाही महाराज, आता माझं काय होईल। महाराज म्हटले बाई उरलेलं आयुष्य शिवासाठी समर्पित कर, आराधना कर, शिवपूजन कर। ज्यांनी ज्यांनी शिवाचं पूजन केलं त्याचा अंतकाळ सुधारल्याशिवाय, मला सांगा सुरुवात सुधारली पाहिजे का शेवट सुधारला पाहिजे, महत्वाचं काय? सुरुवात चुकू शकते, एखादा माणूस रस्ता सुरुवातीला चुकू शकतो, पण शेवटी तो शेवटी आपल्या गावापर्यंत पोहोचला पाहिजे, ध्येयापर्यंत पोहोचला पाहिजे। ज्ञानमाराय सांगतात, आधी जरी दुराचारी सर्वोत्तम चेवधारी, जैसा बुडाला महापुरी नमर तू निघाला। चुकू द्या ना, बरीच माणसं चुकतात जीवनामध्ये, पण झालेली चूक पुन्हा होता कामा नये, बरी काय का? बार बार गलती करे उसे नादान कहते हैं, गलती करके जो गलती को सुधारे उसको ही इंसान कहते हैं, और जो गलती करके भी ना पछताए उसे शैतान कहते हैं। आपण माणूस आहोत, आपण रिपेअर केली पाहिजे, आपली झालेली चूक आपण सुधारली पाहिजे, पुन्हा तशी चूक होता कामा नये। कि भाई जे झालं ते झालं, आता शिवाची पूजा सुरू कर। ज्याने ज्याने शिवाचं पूजन केलं त्याच्या जीवनाचा उद्धार होतो, अंत समय त्याला शिव परमात्मा त्याला मोक्ष प्रदान करतात। शिव शंभ हर हर महादेव शिव, हर हर महादेव शिव शिव महादेव शिव शंभ, हर हर महादेव शिव शंभ, हर हर महादेव शिव शंभ। भाई ज्याची ज्याने भगवान महादेवांची पूजा केली त्याचा शेवट सुधारतो, अजून वेळ वाया गेले नाही, तू अजून भजन भजन करू शकतेस। ऐका ना माय, काही देवांची पूजा करण्यासाठी सव्वा दिन लागते, काही देवांची पूजा विधवा स्त्री करू शकत, पण देवाधिदेव महादेव असे की त्यांची पूजा कोणीही करू शकत। महादेवांच्या पूजेला बंधन नाही, विधी नाही, विधी विधान नाही। मला एकाने विचारलं, महाराज शिव महापुराण कथा कधी सुरू करायची, त्याला काही मुहूर्त? मी सांगितलं, बाबा रे महादेवांची कथा करण्याकरता मुहूर्त लागत, फक्त स्वच्छ भाव लागतो, शुद्ध भाव लागतो, भाव असेल तर पूजा। शिव महापूजा करायला, महादेवांची पूजा करण्याकरता, महादेव कुठे राहतात? स्मशानात। कुठे राहतात? आणि स्मशानात जाण्याकरता मुहूर्त लागतं का? सांगा मला, मुहूर्त काढणारा ब्राह्मण सुद्धा स्मशानात कुठल्या मुहूर्ताला जाईल सांगता येईल का आपल्याला? महादेवांची पूजा करण्याकरता मुहूर्ताची आवश्यकता नाही, कोणीही पूजा करा। एक सांगू तुम्हाला, भगवान गोपाल कृष्णांचं मंदिर, रामांचं मंदिर कदाचित तुम्हाला भिल वस्तीत सापडणार नाही, पण महादेवांची शिवलिंग तुम्हाला भिल वस्तीमध्ये सुद्धा सापडल्याशिवाय, त्याचं कारण आहे महादेव सर्वांचा स्वीकार करतात, सर्वव्यापी आहेत, महादेवांच्या पूजेचा अधिकारी सर्व आहे, सर्वांना महादेव प्राप्त होतात, सोपी साधना आहे, विधिविधान नाही। बाकी मंदिरांना दरवाजा सापडेल तुम्हाला, पण महादेवाच्या मंदिराला दरवाजाला कुलूप नसतं बहुतेक ठिकाणी, का? भोले बाबा आहेत, उदार आहेत, दानी आहेत,
त्यांच्यासारखा दानी नाही, त्यांच्यासारखा अवघड दानी नाही। ज्याला जे पाहिजे ते देतात, कारण भोळं दैवत आहे। चुंचुलेने सगळं श्रवण केलं महात्म्य शिवकथेचं आणि शिवमहापुराण कथा ऐकून आनंदित झाले। तिने जन्मभर शिवांची उपासना केली, जागरण केलं शिवरात्रीचं। चुंचुला मेली, शिवलोकाला प्राप्त झाली, माता पार्वतीची प्रिय सखी झाली। माता पार्वतीच्या सेवेमध्ये संलग्न होती शिवलोकामध्ये, कैलासामध्ये। एके दिवशी चुंचुलेला त्या ठिकाणी अचानक आपल्या पतीची आठवण आली, चुंचुलीच्या डोळ्यामधून अश्रू आले। माता पार्वतीने विचारलं की हे सखी, हे सुभगे, की तुला काय अडचण आहे, का तू रडतेस, तुझ्या डोळ्यात अश्रू काय? ती म्हटली, आई, तिची सगळी कथा सांगितली, माझ्या पतीने जीवनात कधीही शिवभक्ती केली नाही, त्याच्याकरिता काय करावं? म्हटले, शिवपुराण जर श्रवण तुझ्या पतीने केलं तर त्याचा उद्धार होईल। पण म्हटले, माझा पती कुठे मला माहिती नाही। माता पार्वतीने डोळे बंद केले। माता पार्वती म्हटले की बाई, विंध्याचल पर्वतावर तुझा पती पिशाच योनीमध्ये प्राप्त झालाय। ज्याने जीवनात वाईट कर्म केलं त्याला पिशाच योनीमध्ये जावं लागतं, तो भूत बनून पिशाच बनून भ्रमण करतोय, त्याला अत्यंत व्यथा पीडा आहे। जेव्हा ही बातमी सांगितली, पुन्हा चुंचुलेला दुःख झालं की माझा पती व्यथेत आहे, दुःखात आहे, माझ्या पतीला किती त्रास आहे। प्रार्थना केली, आई, माझ्या पतीच्या पिशाच्या योनीमधून माझा पती मुक्त व्हावा। माता पार्वतीजींनी, तुंबरुजी आहे जे महादेवांचे प्रिय भक्त आहेत, महाराजांची कथा नेहमी गातात सांगतात, त्यांना तुंबरुजी पण म्हणतात। नारद आणि तुंबरजी, नारदजी भगवान विष्णूची कथा गातात आणि तुंबरजी भगवान शिवांची कथा गातात। तुंबरजींना त्या ठिकाणी माता पार्वतीने आवाहन केलं, त्यांची उपस्थिती कैलासामध्ये झाली आणि सांगितलं, विंध्याचल पर्वतावर जाऊन तुम्ही शिव महापुराण कथा पिशाच्यांना ऐकवा, त्यातल्या त्यात तिच्या पतीला नक्की ऐकवा। तुमरुकाजी त्या ठिकाणी विंध्याचल पर्वतावर आले, शिवकथा गायला लागले, भैरव प्रकट झाले। माता पार्वतीच्या आज्ञेने त्यांनी त्या पिशाच्याला पाशामध्ये बांधून ठेवून दिलं। तुमरुकाजी कथा करत होते आणि त्या पिशाच्याला बंधनामध्ये बांधून बांधून कथेला कथा ऐकायला लावली, तरी त्याचा उद्धार झाला। भगवान महादेवांचं दिव्य चरित्र आहे। भगवान महादेवांची कथा ज्याने ज्याने श्रवण केली त्याचा उद्धार होतो, हे शिवतत्व आहे। एकदा शाम्या प्रास या ठिकाणी अलकनंदा नदीच्या काठावर बद्रीनाथाच्या पुढे मानागाव त्याला आज म्हणतात, त्या ठिकाणी पर्णकुटी बांधून भगवान व्यास चिंतन करतायत, भजन करतायत आणि त्या ठिकाणी आगमन झालं संत सनकादिकांचं, नारदांचे पुत्र आहेत। महर्षी व्यासांना सनकादिकांनी सांगितलं, आपण चिंतातूर का आहात? म्हटले, तुम्ही साधना काय करतायत? म्हटले, मी अनेक साधना केल्या पण आत्मशांती लाभत नाही। म्हटले, तुम्ही शिवांची साधना नाही केली। सनकादिकांनी त्यांना शिव उपासनेचा महिमा सांगितला, व्यासांनी शिव उपासना केली आणि त्याचा परिणाम व्यासांच्या बुद्धीमध्ये 18 पुराण 6 शास्त्र लिहिण्याची त्या ठिकाणी इच्छा शक्ती त्यांच्यामध्ये जागृत झाली। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र एन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा।